राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. एका निनावी पत्राद्वारे त्यांना धमकी देण्यात आली असून मनुस्मृतीला विरोध केला तर तुमचा दाभोलकर पानसरे करू अशी धमकी त्यांना देण्यात आली. त्यामुळे खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसात तक्रारही नोंदवण्यात आली. सध्या छगन भुजबळ हे नाशिक येथील त्यांच्या भुजबळ फार्म हाऊसवर आहेत. धमकीचं पत्र मिळाल्याचं समजताच भुजबळ फार्मवर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गोळा होण्यास सुरुवात झाली. या धमकीपत्राची लवकरात लवकर चौकशी व्हावी अशी मागणी कार्यकर्ते करतायत. पोलिसात या प्रकारची तक्रारही करण्यात आली. दरम्यान भुजबळ यांनी अशा धमक्यांना भीक घालत नसल्याचं म्हटलंय. आम्हाला मनुस्मृती नकोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हवंय असं वक्तव्य भुजबळ यांनी नागपुरात केलं होतं. भुजबळांनी यापूर्वीही मनुस्मृतीचा निषेध नोंदवलेला आहे. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.